राज्यात पशुसंवर्धन विभागाने नॅशनल डिजिटल लाईव्ह स्टॉक मिशन ही प्रणाली आणली आहे. त्याद्वारे राज्यातील पशुधनाची संख्या संकलित करण्याचं काम सुरू आहे. या प्रणालीद्वारे शेळ्या मेंढ्यांना टॅगिंग करण्याचा राज्यातील पहिलाच उपक्रम करवीर तालुक्यातील खुपेरे इथं संपन्न झाला. सोमवारी एका दिवसात सुमारे 4,500 शेळ्या मेंढ्यांना टॅगिंग करण्यात आलं. करवीर तालुक्यातील खुपेरे इथल्या पशुवैद्यकीय दवाखान्यात केंद्र शासनाच्या भारत पशुधन प्रणालीद्वारे जनावरांच्या कानात बिल्ला मारला जातो, त्यामुळे संबंधित जनावराच्या संपूर्ण जीवनपद्धतीची माहिती संकलित होते. त्यामध्ये त्या जनावराचा जन्म, मृत्यू, प्रतिबंधात्मक लसीकरण, औषधोपचार, वंध्यत्व निवारण, मालकी हक्क यांचा समावेश असतो. या प्रणालीत सध्या गाय, म्हैस, बैल अशा मोठ्या जनावरांचा समावेश आहे, पण शेळ्या मेंढ्यांच्या संपूर्ण कळपाला बिल्ला मारून नोंद ठेवणं कठीण असल्यानं शासनानं त्यासाठी नवीन ॲप निर्माण केलंय. मेंढपाळांना नोंदी ठेवण्यासाठी ते सोयीचं ठरणार आहे. या अंतर्गत राज्यात पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून शेळ्या मेंढ्यांच्या नोंदी भारत पशुधन प्रणालीवर करण्यासाठी सोमवारी खुपेरे इथं शिबिर घेण्यात आलं. त्यात 4,500 शेळ्या मेंढ्यांच्या नोंदी करण्यात आल्या. यावेळी सरपंच तृप्ती पाटील, सदस्य भगवान हराळे, डॉक्टर वैभव खराडे, डॉक्टर श्याम बुद्रिक, महेश शिंदे, रघुनाथ शिरगावकर उपस्थित होते.